तुम्हाला पण माझ्यासारखं रोड साईड हॉटेलची खिचडी आवडत असेल तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा एकदम हॉटेलमध्ये भेटते खिचडी तशीच आपण आज घरी बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला या कडीची रेसिपी हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मी क्रांती आपल्या सर्वांचं यमी डायरीजमध्ये स्वागत करते आज आपण रोड साईड हॉटेलची खिचडीची रेसिपी बघणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप छान लागते एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुम्ही साध्या मोठ्या पातेल्यामध्ये पण बनवू शकता मी कुकरमध्ये बनवत आहे यामध्ये तेल टाकत आहे तेल थोडं जास्त वापरणार आहोत इथे मी तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तुम्हाला तेल कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण करू शकता तेल छान तपल्यानंतर यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली -तर की जिरं घालणार आहोत यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं आहे यासोबत एक जायपत्री आहे आणि तीन ते चार मिरे आहेत तुम्ही लवंग विलायची दालचिनी पण टाकू शकता आवडत असेल तर आणि यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत याचबरोबर मोठा स्लाइस केलेला कांदा आहे एक मिडियम साईजचा सा कांदा होता तो जाडसर असा कापून घेतलेला आहे त्यासोबत आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आहेत कांदा हा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आता यामध्ये मी बटाटा टाकत आहे बटाट्याच्या पण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत याचबरोबर लसणची पेस्ट आहे हे तेलामध्ये छान परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट छान तेलामध्ये हे परतून घ्यायचं आहे यामध्ये आता एक टमॅटो घालायचा आहे टमॅटो पण मोठा स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टमॅटो होता त्यामध्ये तुम्ही गाजर गोभी तुम्हाला आवडते त्या भाज्या मिक्स करू शकता मी फक्त आलू आणि टमॅटोच मिक्स केलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची घालणार आहोत मी ते पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता आपल्याला ही पांढरी खिचडी बनवायची आहे त्यामुळे जास्त हिरवी मिरची वापरत आहे हे छान तेलामध्ये परतून घेणार आहोत आज मिक्स करत मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे खाली बुडाला लागणार नाही दोन ते तीन मिनिट छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये तांदूळ मिक्स करायचे आहेत मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेला आहेत त्याला अगोदर स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे धुतलेले तांदूळ यामध्ये टाकणार आहोत आता आपण इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत यामध्ये धने पावडर आणि काळा मसाला घालत आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे याचबरोबर कोथिंबीर पण घालणार आहोत आणि हे दोन ते तीन मिनट छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये ते तांदूळ हे छान परतले की खिचडी खूप मस्त होते हे दोन ते तीन मिनट छान परतल्यानंतर यामध्ये मी चार वाटी पाणी घालत आहे जेवढे तांदूळ घेतले त्याच्यात डबल पाणी घेतलेलं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि फुल गॅसवरती दोन सिटी करून घेणार आहोत दोन नंतर गॅस बंद करायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही खिचडी सर्व करू शकता यामध्ये जास्त काही सामान आपण वापरलं नाही आहे पण चव खूप छान लागते या खिचडीची आता आपण एक कुकर खोलून बघू तुम्ही बघू शकता ही खिचडी किती छान दिसत आहे ती चम्मचने एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आपली खिचडी तयार आहे ही गरमागरम कढीसोबत तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागती चवीला एकदम पुलावसारखी दिसत आहे पण ही खिचडी आहे आपली हॉटेलसारखी खिचडी तयार आहे गरमागरम खिचडी आणि कढी खूप छान लागती चवीला तर एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा